लग्न करून सासरी जाण्याच्या आधीच तुम्ही लोकांनी मला परक ठरवलंय. वंस अहो असं नका बोल. नाही तर काय माई, हाती घेतलेलं कार्य नीट पार पडावं हीच सगळ्यांना काळजी आहे. हो हो बाबी वंस, आणि म्हणूनच तुम्ही ना या सगळ्यात लक्ष नका घालू आता. हे बघा, तुमचं लग्न कसं छान होईल हे बघणं आम्हा सगळ्यांची जबाबदारी आता. त्यामुळे तुम्ही फक्त आनंदात राहा, स्वतःची तयारी करा, स्वतःसाठी शॉपिंग करा हवं तर मस्त पैकी. अहो लग्न जमल्यावर होणारी नवी नवरी सगळं हेच करते. माझं वय आहे काय सगळं करण्याचं? वंस नाही आहे बाबी आत्या, हौसेला वय नसत. नाही अगदी बरोबर आहे त्याचं. ज्या बाबी आत्यानं लहानपणापासून आपली सगळी हाऊस मौस पुरवली, तिच्या हौसेला न वय अडवू शकतं ना परिस्थिती ना स्वतः बाबी आत्या. आमच्या सगळ्या लहान मोठ्या आनंदात तू स्वतःचा आनंद मानलास, आणि तुझ्या आयुष्यात आता इतका सुखाचा क्षण येतोय तर त्यात आम्ही हिशोबी व्हायचं नाही व्हायचं शशांक. अरे पण आपल्याला आपल्या दादाचे संस्कार नाही ना विसरता येणार. आंथरूण पाहून पाय पसरणारी मध्यम वर्गीय माणसं आहोत आपण. उगाच कर्जाचा डोंगर उभा करून मला माझ्या सुखाचा डोलारा नाही मिरवायचा. मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे माझे काही सेव्हिंग कमी आहेत, पण त्यातच आपल्याला माझं लग्न बसवायचंय. नाही 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 बाबीताई, खरंच नको. तू ऑलरेडी तुझ्याकडचे पैसे दागिने आमच्या सगळ्यांच्या लग्नामध्ये वापरलेस, आता तुझ्याकडनं सेव्हिंग घ्यायचं आणि तुझं लग्न करायचं, हे म्हणजे तुझ्याच जीवावर मजा मारायचं असं झालं. अगदी बरोबर बोलतोय विकास. बाबी वंस तुम्ही नका ना यात लक्ष घालू. हा आणि आम्ही सगळे आता तुमचं काहीही ऐकणार नाहीये, तुमचे पैसे तुमच्या जवळच ठेवा. हा हो, आता लग्न झाल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला लागतील तेव्हा वापरा ना. माही अगं पण आत्ताच काय, आपण काय पैशाचं सोंग आणणार आहे का? बघ त्याची काळजी तू करू नकोस, माझं काही सेव्हिंग आहे आणि मध्यंतरी मला जो पुरस्कार मिळाला होता त्याचे 5 लाख रुपये तसेच पडू नये, ते वापरूया की आपण. माझ्याकडे काही पैसे असतील? नाही, आणि मी ना बेंगलोरवरून इकडे नाशिकला शिफ्ट झाल्यापासून माझा एक्स्ट्रा असा काही खर्च होतच नाहीये, माझे खूप सेव्हिंग शिल्लक आहेत. सुमी आणि माझा खारीचा वाटा मी पण पैसे देईन. नाही नाही निखिलराव, तुम्ही हे बोललात तीच खूप मोठी गोष्ट आहे, पण काही झालं तरी तुम्ही या घरचे जावई आहात, असं पैसे मागणं तुमच्याकडून बरोबर नाही वाटत आहे. माई माझ्याकडे माहेरनं आलेला एक हार आहे आणि बाबी आत्यांनी मला माझ्या लग्नात घातलेला एक, असे 2 हार आहेत ना माझ्याकडे. त्यातला मला बाबी आत्यांनी जो दिलाय ना तो मी त्यांचा आशीर्वाद म्हणून माझ्याचकडे ठेवीन, आणि दुसरा जो आहे ना तो अगदी नवाखोर आहे, मी वापरलाच नाहीये. तो जर बाबी आत्यांनी त्यांच्या लग्नात घातला तर मला खूप आवडेल. मानसी आणि हो वंस, माझ्याकडे कानातले जे ना 4-5 जोड आहेत, तुम्हाला घ्या ना हवं तर त्यातले कुठलाही जोड घ्या, आणि नाहीतरी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे कानातले घालायला आवडतात की नाही वापरा तुम्ही. सुवातीच्या 2 बांगड्या देणार आहेत लग्नात आशीर्वाद म्हणून. आणि माझ्याकडच्या 2 बांगड्या आहेत, आपण काय करूया त्या मोडूया आणि नवीन डिझाईनच्या बाबी वंशासाठी बांगड्या करूया. झालंच तर म्हणजे बांगड्यांचं झालं. काय चाललंय तुमचं? तुम्ही सगळी माझी मुलं आहात. माझ्या सुना आहात. मी तुम्हाला द्यायचं का तुमच्याकडनं घ्यायचं? तुम्ही तुमच्या अंगावरचे दागिने मला देणार आहात? असं असताना उजळ माथ्याने मी माझ्या सासरचं माप ओलांडेन असं वाटलंच कसं तुम्हाला? का आमचा कोणाचाच तुझ्यावर काहीच हक्क नाहीये का ग? बाबी आत्या तुझी नोकरी सांभाळून रात्रभर जागून आमच्या परीक्षेच्या वेळेस आमचा अभ्यास घेतलायस, आमच्या सगळ्यांच्या लग्नाच्या वेळेस सगळ्यात जास्त तू धावपळ केलीयस, हे प्रेम होत म्हणूनच ना? अगं सुमी हो, होत ना हे प्रेमच होत, पण बाळा याची परतफेड म्हणून तुम्ही तुमचे दागिने आणि तुमचे सेव्हिंग देणार आहात का मला?
आणि मग हे असं सगळं असताना मी माझ्या सासरी जाऊन सुखाने संसार करीन असं वाटतंय का तुम्हाला? थांबा थांबा थांबा, प्लीज थांबा. काय चाललंय? मगजपासून काय तीच 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 चर्चा का करताय तुम्ही? एक मिनिट अपूर्व, यात तू मध्ये पडू नकोस. सिरियस गोष्ट ही, यात तू पडू नकोस. अरे मी तेच सांगते खडूस. काय बाबी आत्याचं लग्न हा सिरियस टॉपिक कसा काय असू शकतो? बर ते सगळं सोडा, मला एक सांगा, तुम्ही सगळे बाबाला इन्व्हाइट करणार आहात ना? आमंत्रण. अगं हे काय विचारणं झालं का आपू? डॉक्टर कौशिक आणि सारिका ताई ते येणारच ना, आपल्या कुटुंबाचा भाग आहेत ते. या कुटुंबाचाच एक पार्ट आहेत ना माई. मग मग टेन्शन सोडून द्या तुम्ही. हा बाबी आत्याच्या लग्नात बाबी आत्याच्या दागिन्यांचा सगळा खर्च बाबा करेल. अप्पू अगं असं नसतं. नाही नाही ऐक ऐक मेडाबाई, असं नसतं ग, असं नाही. हा नाही करता येणार माई. हे बघ, मी जशी लग्नानंतर ह्या कानेटकर फॅमिलीचा एक पार्ट झाली आहे, तसाच बाबा पण ह्या कानेटकर फॅमिलीचा एक पार्ट आहे ना. अप्पू हे बघ, हे बाळा, कौशिकदा या फॅमिलीचे पार्ट आहेत, शिवाय ते या फॅमिलीचे व्याही आहेत. आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे किंवा मदत घ्यायची म्हणजे नाही नाही, अजिबातच नाही. आणि काय ना, स्वाभिमान नावाची एक गोष्ट असते आणि आमच्यासारख्या मध्यम वर्गीय लोकांसाठी ती फार महत्वाची असते. खडूस एकतर मगाशी तू बोलत होतास तेव्हा मी मध्ये मध्ये बोलत नव्हते. मी बोलतेय ना, आता तू मध्ये पडूच नकोस प्लीज. नाही नाही अप्पू 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 ऐक ऐक, मी काय सांगते नीट लक्ष देऊन ऐक. आपल्या कानिटकरांच्या इब्रतीला धक्का लागेल असं इथे कुणीही काहीही करणार नाही, वागणार नाही. कळतंय का मी काय बोलतेय? ते लक्षात येतंय माझ्या माई, पण मी काय विचारतीये, माझा बाबा ह्या फॅमिलीचा एक पार्ट आहे ना? हो आहेच, कौशिकदा आमचेच आहेत आणि ते या लग्नाचा खर्च पूर्णपणे उचलतील अगदी आनंदाने. हा पण हे सगळं जर त्यांनी केलं तर तुझ्या दादा काकाला फार कमीपणा येईल. तीन तीन भाऊ असताना सुनेच्या वडिलांकडून बहिणीच्या लग्नाचा खर्च करून घेतला, हे जर लोकांना कळलं तर लोक दादाला नावं ठेवतील. तुला चालेल ते? चला चला, म्हणजे हा प्रश्न इथे मिटलेला आहे. म्हणजे दागिने झालेत, पैसे उद्यापर्यंत आपल्या हातात येतील. मग थांबलोय कशाला, चला तयारीला लागा. एक मिनिट एक मिनिट, तुमचं सगळ्यांचं बोलून झालं, आता ना मी काय बोलते ते प्लीज ऐका. माझं लग्न साधेपणानेच करूया आपण प्लीज. उगाच लोकांना दाखवायला बडे जाऊ नकोय. अगं आणि माई माई भास्करलाही ते नाही आवडणार. अजिबात नाही, नाही. आजपर्यंत बाबी आत्याला जो जो माणूस नको नको ते बोलले ना, त्या त्या माणसाच्या नाकावर चेचून आपण बाबी आत्याचं लग्न लावायचं. अप्पू अगं तेचून नाही, टिचून. हा तेच ते, मला काय म्हणायचंय, आपण ह्या हॅपीनेस कडे लक्ष देऊयात ना, ह्या एन्जॉयमेंट. आनंद माई माई आनंद, आपण त्या आनंदाकडे बघूयात ना. पैसे आपण दिले काय, बाबाने दिले काय, सेमच आहे. नाही 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 अपूर्व, हे सेम नाहीये. काय ना, तुझे बाबा दादांना किंवा घरातल्या बाकीच्यांना आपली भावंड जरी समजत असतील तरी नात्यानं सासरेत ते माझे. अशी आर्थिक मदत त्यांच्याकडे मागणं मला नाही आवडणार. खडूस मी आणि माझा बाबा कानेटकरांचे कुणीच नाही लागत का? असं कुठे म्हणालोय मी, उगस तू काही अर्थ काढू नकोस असं मला काही म्हणायचं नाहीये. शशांक ऐक ना अपूर्वा. शशांक नको बोलूस ना तुला. उगाच आपल्या टेन्शन मुळे तू तिच्यावर का डाफरतोय?
बरं मी काय म्हणते आता आता सगळ्यांनी थांबा जरा हा हे आले ना की आपण त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडूया हा काय हो मैं आणि बाबी म्हणतं तुम्ही कशाला काळजी करताय आम्ही आहोत ना सगळे काय तुम्ही पण का काळजी करू तुम्ही खुश राहा बरं हे बघा पूर्वा मला आणि माझ्या घरच्यांना कमीपणा येईल असं प्लीज काही वागू नको हे बघ तुला काही करायचंच असेल ना तर तू एक काम कर तू बाबी आत्याला हे लग्न धूमधडाक्यात करायला राजी कर तुला जमेल ते करशील करशील का तुम्हाला कोणाला सांगितलं तर तुम्ही ऐकणार नाही पण आता मी अशी आयडिया करेन ना की तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही काय झालं फोन वगैरे पण नाही केलास काय झालं बाळा तुम्ही शांत व्हा काळजीच काही कारण नाही आती फक्त एक छोटासा प्रॉब्लेम झालाय वाटलंच मला कानिटकरांनी तुला खूप त्रास दिला म्हणून तू घर सोडून चिडून निघून आलीस ना बघ फायनली मला वाटलंच होतं हे असंच काहीतरी होणार बाबा ऐक ना ऐक ऐक खूप पैसे आहेत ना तुझ्याकडे हो हे विचारायला एवढ्या रात्री तू इथे आलीस मला सांग काही प्रॉब्लेम आहे का एक मिनिट तुला तुझ्या सासरच्या लोकांनी कौशिककडनं पैसे मागायला पाठवले इथे बाबा आहेत ना आपल्याकडे पैसे मग बाबी आत्याच्या लग्नात बाबी आत्याची जी काही ज्वेलरी असेल ती ज्वेलरी तू स्पॉन्सर करू शकशील आवडेल मला ते चल काहीतरी काय कौशिक तू काही वेडी बिडी झालीस का अप्पू त्या विद्याच्या लग्नासाठी माझ्या नवऱ्याने का ज्वेलरी द्यायची का नाही देऊ शकत हे बघ बाबी आत्याच्या लग्नासाठी सगळेजण पैशांची जमवाजमव करतात म्हणजे दादा काका विठू बाबा कुक्की इवन अमय दादा खडूस निखिल दादा सुद्धा सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करतात आता तू जर बाबी आत्याची ज्वेलरी स्पॉन्सर केलीस तर त्यांच्यावरचा लोड कमी होईल ना हे बघ मी विद्याला माझी बहीण मानतो आता तिच्या लग्नात जर का मला काही मदत करता आली तर मला आनंदच होणार आहे बास कर कौशिक अरे हिला एक अक्कल नाहीये तुला कळत नाहीये का त्या कानिटकरांचा डाव आहे हा त्यांना तुझ्याकडनं असे डायरेक्टली पैसे मागता येत नाहीत ना म्हणून हिच्या थ्रू मागता येत ते हे बघ माझे पैसे ते कोणाला द्यायचे कसे द्यायचे हे मी बघीन ना आणि अप्पूनी तुझ्याकडे पैसे मागितले का नाही ना मग गप्प बस की बाबा पण बाबा थँक्यू मला 100% गॅरंटी होती तू बाबी आत्याची ज्वेलरी स्पॉन्सर करायला हो म्हणशील पण बाळा आपल्याला दोघांना कितीही वाटलं तरी मी मदत केलेली त्यांना कदाचित आवडणार नाही आणि आपल्या कुठल्याही कृतीमुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये असं मला वाटतं स्वाभिमान खडूस पण असंच काहीतरी बोलत होता पण बाबा मला नाही आहे का रे स्वाभिमान आता मी जर पैसे कमवत असते मी जर जॉब करत असते तर मी पण डेफिनेटली कॉन्ट्रीब्यूट केलं असतं ना नाही पण आत्ता पैसे कमवत नाहीये ह्याचा अर्थ मी त्यांना मदत करायचीच नाही असं नाही ना होत अप्पू बघा खूप मोठी गोष्ट बोललीस तुला तुझ्या माणसांबद्दल इतकं वाटतंय तू त्यांना आपलंसं मानतेस खूप बरं वाटलं मला हे बघ त्या घरावर कायम प्रेम करत राहा तुला तुझ्या आयुष्यात कधीही दुःख वाटायला येणार नाही खरंय अप्पू नाती नेहमी पैशापेक्षा अनमोल असतात कायम जपून ठेव नाती तू माझ्या मुलीला काहीतरी भलत असल तर शिकवू नकोस
तुम्हा भावा बहिणींना त्या कानिटकरांनी हिप्नोटाइज केलंय म्हणून तुम्हाला त्यांची चाल समजतच नाही. तुला काय माहिती आहे का त्यांच्याबद्दल? हा बाबी आत्या बद्दल काय माहिती आहे तुला? बाबी आत्याने तिची सगळी ज्वेलरी देऊन टाकली आहे सगळ्यांना. पन्ना काकू, मानसी वहिनी, सुमी, मी, आमच्या सगळ्यांच्या लग्नात तिने तिची ज्वेलरी सगळ्यांना वाटून टाकली आहे. तिच्याकडे काहीही उरलेलं नाही आहे आता. म्हणून तुझ्या वडिलांच्या समोर हात पसरायला तुला पाठवलंय का इथे त्यांनी? नाही पण मग मी काय म्हणतेय, तिने तुझ्या लग्नात जे काही तुला दिलं होतं ते तिला परत करून टाक आणि विषय संपवून टाक. व्हाट? तिने इतक्या प्रेमाने काहीतरी ज्वेलरी मला गिफ्ट म्हणून दिली आहे माझ्या लग्नात, ती मी तिला परत करून तिचा इन्सल्ट करू असं म्हणायचंय तुला? नाही अप्पू, विद्यानं दिलेले दागिने हे तुझ्यासाठी तिचा आशीर्वाद आहे. हे दागिने तू कायम नीट सांभाळून ठेव. बाबा ऍक्च्युली बाबी आत्या पैसे घ्यायला नाहीच म्हणते, म्हणजे कोणाकडूनच पैसे घ्यायला नाही म्हणत होती ती. पण तरीही सगळेजण थोडे थोडे का होईना पैसे कॉन्ट्रीब्युट करतायत. ठीक आहे, आपणही नक्कीच करू. तुझा जावई एवढ्या स्वाभिमानाच्या आणि प्रेस्टिजच्या गप्पा मारत असतो, हा तू त्याला ही अशी मदत केलीस तर त्याच्या स्वाभिमानाचा फुगा फुटणार नाही का? त्यांना काय आणि कशी मदत करायची हे मी बघेन. ओके फाईन, तुला मदत करायची ना तू कर. मी काय म्हणते, एखादी रिंग दे नाहीतर इयरिंग्स दे, हे देऊन टाक चालेल. असं काहीतरी कर ना, त्या विद्याच्या लग्नाच्या दागिन्यांचा सगळा खर्च तू करायचा असे जरा अति होत नाहीये का? ह्याला लुटमार असं म्हणतात कौशिक. तुझ्या कोत्या दृष्टीला ती लुटमारच दिसणार, कारण तो तुझ्या स्वभावाचा दोष आहे. त्याला आम्ही नाही काही करू शकत. हे बघा पू, मी उद्या सकाळी तिकडे येतो आणि दादांशी बोलतो. पण बाबा या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत, त्यांना कळू देऊ नकोस. मी माझ्या पद्धतीने डील करेन. बरं अप्पू, मला एक सांग, तू घरी सांगून आली आहेस ना की तू इथे येते असते? म्हणजे शशांकला तरी कळवलंयस ना, माहिती आहे ना त्याला? का माझी मुलगी काय त्या घरात कैदी म्हणून राहते? तिच्या आई वडिलांच्या घरी येण्यासाठी तिला कोणाच्या परवानगीची काय गरज आहे? वहिनी, अगं कुठून कुठे जातेस तू? असं काही नाहीये. अप्पू अशा आवेळी इथे आलीये, तिने घरी सांगितलंय का नाही हे विचारायला नको तिला. तिकडचे लोक काळजीत नसतील. शिवाय शशांक शिस्तीचा आहे म्हणून मी विचारलं. शिस्तीचा आहे म्हणूनच मी त्याला काही सांगितलेलं नाहीये. अगं पण तो उगाच मला काहीतरी प्रश्न विचारत बसला असता. अगं मग घरात कोणाला तरी सांगायचं ना, काळजी करत असतील ते. बाबा नको, तू काही काळजी करू नकोस. मी सांगेन ना त्यांना मी फ्रेंड्सना भेटायला गेले होते म्हणून. नाही नाही अप्पू, प्लीज असं काही करू नकोस. एकदा खोटं बोललीस ना तर पुढे 10 वेळा खोटंच बोलावं लागेल. त्यापेक्षा तू त्यांना सांगून टाक ना की तू इथे आलीयस, शशांकला फोन करत असा. अगं कसं सांगू मी आत्ती? मी त्याला काही सांगायला गेले तर तो मला 1000 प्रश्न विचारेल आणि मी त्या प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकणार. मग काय करायचं? एक मिनिट, मीच त्याला फोन करते. नाही मी त्याला सांगते ना तू इथे आलीयस म्हणून आणि कशासाठी आलीयस तेही सांगते. तू असं काहीही करणार नाहीस. मला एक कळत नाहीये, आमच्या प्रत्येक गोष्टीत तुला नाक खुपसायचंच असतं का? अप्पू तिच्या सासरी चांगली ना आणतीये हे पाहत नाहीये तुला? कौशिक मी नाक खुपसत नाहीये, मी आई आहे अप्पूची, शत्रू नाहीये आणि मी तुझी बायको आहे. तुम्हा दोघांशी कन्सर्न कुठल्याही गोष्टीत बोलण्याचा मला पूर्ण हक्क आहे. मला माहित होत बाबा, मला माहित होत ही बाई हे असं काहीतरी बोलणार म्हणून. ऍक्च्युली मी आधी असा प्लॅन केला होता की तुझ्या क्लिनिक मध्ये येऊन तुला भेटावं, पण उद्यापर्यंत थांबायला वेळ नाहीये माझ्याकडे म्हणून मला इथे यायला लागला. अप्पू बाळा तू नको काळजी करूस, दादाने तुला शब्द दिलाय की नाही आता मग सगळं नीट होईल. डोंट वरी. तू तर काही बोलूच नकोस. कौशिक तुझ्यावर उधळपट्टी करतोच आहे, आता ती अजून एक मानलेली बहीण. तुला राणीसारखं ठेवलंय, तिला सोन्याच्या दागिन्यांनी बढवतोय. दोघी मिळून भिकेला लावा माझ्या नवऱ्याला. आणि ते कानिटकर माझ्या मुलीच्या घोळेपणाचा गैरफायदा घेत आहेत, तुला काही कळतच नाही का ग? बास 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 करा डॉक्टर अंजलीवर.
त्यांना काही बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. माझ्या आत्तीलाही काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. ह्या घरात आत्तीने मला जे प्रेम दिलंय तेच प्रेम ती माणसं त्या घरात करतायत. तुम्हाला त्या प्रेमाची किंमत नसेल पण मला आहे, कळलं? त्यामुळे माझ्या सासरची माणसं नेहमीच खूप आनंदात राहावीत असंच वाटतं मला. दॅट्स इट. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.